सो गाइस इट्स पार्ट टू ऑफ जन्माष्टमी व्लॉग. इट इज बिकॉज ऑफ बहुत बड़ा व्लॉग बन गया था, मतलब ऑलमोस्ट 60 वीडियोस मैंने डिलीट किए हैं और ऊपर से जो रील के लिए शूट किए थे वो अलग, और वो सब 60 वीडियोस एक एक मिनट के थे. मतलब नबी दयाली का छल लगा रहे तो फुल वीडियोस रिकॉर्ड कर रहा था और आ रहे जा रहे तो सब रिकॉर्ड कर रहा था. तो इसके लिए मेरा स्टोरेज फुल ना हो जाए उसके पहले ही मैंने ध्यान दे दिया और फिर मैंने उसको व्लॉग को निकाल लिया और रात को अपलोड कर दूंगा एक पार्ट वन, और पार्ट टू कल सुबह आ जाएगा. और कल हम लोग के इधर एक और चीज़ बहुत मस्त होने वाली है और वो परसों के व्लॉग में देखना, तो बहुत मज़ा आएगा. वो व्लॉग भी बहुत अच्छा होने वाला है और ये पार्ट टू भी बहुत अच्छा होगा. तो मतलब पार्ट वन और पार्ट टू मेरे को बनाना ही पड़ा, क्योंकि अगर मैं एक ही व्लॉग बनाता तो बहुत छोटा बन जाता और मैं जितनी मज़ा मैं कर रहा हूँ उतनी मैं आपको नहीं दे पाता. इसके लिए मुझे, मैं जितना एंजॉय कर रहा हूँ सब आप करने चाहिए, मेरे साथ करने चाहिए, इसके लिए मैं कर रहा हूँ. तो ये सुबह का था और अभी जो शाम को सब डे एंडी होने वाली है ना, मतलब वो बहुत इंटरेस्टिंग होता है और बहुत मज़ा आता है. आई होप 2 साल बाद भी सेम वही जगह पे वैसी ही डे एंडी हो. हम लोग देख तो आए, प्रिपरेशन हो रही थी रात के लिए और दोपहर में सेंट्रल पार्क में थी डे एंडी. उधर भी बहुत मज़ा, उधर भी रहेगी, उधर भी थोड़ी टाइम जाएगी और जिधर दूसरी जगह मैं लेके जाने वाला हूँ उधर भी जाएगी. तो चलो देखते हैं अभी हम लोग कभी जाते हैं. फिलहाल तो 6:30 बजे का टाइम है और अभी 6 बजने वाले, तो मैं थोड़ा नाश्ता कर लेता हूँ, मेरे को भूख लगी है. तो चलो देखते अभी आगे क्या होता है. हाँ तो अभी घूमेंगे. अरे मस्ती मत कर, इधर मेरा पूरा अतिशय उत्कृष्ट असं हे चार थरांचा तिरका मनोरा सोबत देशभक्ती अतिशय सुंदर असं प्रात्यक्षिक. चार थरांचा मानवी मनोरा अतिशय सुंदर व एकाच झटक्यात त्यांनी पूर्ण केलेला आहे. तमाम दहीकला प्रेमी नागरिकांनी त्यांचं टाळ्या वाजवून हार्दिक स्वागत करायचंय, अभिनंदन करायचंय. मी विनंती करेन सन्माननीय माजी शाखा प्रमुख नामदेव कोविस्कर. नामदेवजी कोविस्कर तयार झालेले आहे. शिवसाई गोविंदा प्रथा 5 थरांचा मानवी मनोरा असण्यासाठी सज्ज झालेलं आहे. कृपया आयोजकांनी त्यांच्या मागे उभं राहायचं आहे. नरेश बाबा कृपया पुढे आले त्यांना मागे करा. बोले कसा
आपल्या आजच्या या दही कळा पत्रकाचे आयोजक रोहनजी चव्हाण यांच्या सहभागावरती सिद्धार्थ चव्हाण यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. तसंच त्यांच्या भगिनी धनश्री चव्हाण यांचं देखील आगमन झालेलं आहे. आयोजकांच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चला आपल्या आयोजकांनी त्यांच्या बाजूने रिंगण करायचं आहे. शिवशाही गोविंद पथक पाच थरांचा मानवी मनोरा असणार आहे. ये बघा चर्चगेट फास्ट पाच थरांचा प्रयत्न अतिशय उत्कृष्टरित्या माजी नगरसेवक सचिन देसाई यांचं हे म्हणणं आहे. शिवशाही गोविंद पथक पाच थरांचा मानवी मनोरा असताना अतिशय सुंदर हा पाचवा थर उभा आलेला आहे. तमाम दही कला प्रेमी नागरिकांनी त्यांचं टाळ्या वाजवून हार्दिक स्वागत करायचंय, अभिनंदन करायचंय. शिवशाही गोविंद पथक पाच थरांचा यशस्वीरित्या मानवी मनोरा यांनी रचलेला आहे. अतिशय सुंदर असं हे प्रात्यक्षिक त्यांनी आपल्या समोर सादर केलेलं आहे. शिवशाही गोविंद पथक रिक्षाने जाऊ दे. बोल बजरंग, अरे बोल बजरंग. तुम्हाला आयोजकांनी या गोविंद पथकाच्या चारी बाजूला उभं राहायचंय. नरेश पवार परत परत सांगायला लावू नका, कपडे नंतर सांभाळा. आईसाई JMCC मंडळाचा यशस्वी प्रयत्न पाच थरांचा मानवी मनोरा उभा करण्याचा प्रयत्न. पहिला मनोरा, दुसरा मनोरा, तिसरा मनोरा. इथून या साईडला येणार ना तो वाकडा होणार. कुठं कुठे गेला तो वाकडा होणार ना. लोक नावाची दिली आता काय बोलतो तू आकडा. अतिशय सुंदर व कडक परफॉर्मन्स. चला साई माऊली गोविंद पथक नाम अल्गोपत साई माऊली गोविंद पथक हे चार थरांचा मानवी मनोरा रचण्याचा प्रयत्न करत आहे. लहान लहान गोविंदा हा चार थरांचा मनोरा रचत आहेत. तर सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की जोरदार टाळ्यांचा गडगडाट होऊन जाऊ दे लहानशा या गोविंदांसाठी. पुढे आपल्या टाळा हे त्यांच्यासाठी कौतुकाची थाप असते. अतिशय सुंदर अशा पहिल्याच प्रयत्नात कडक असा चार थरांचा मानवी मनोरा रचण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी आपण कृपया थोडं पाठीपाठी सरकायचं आहे, त्यांना जागा करून द्यायची आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे कृपया थोडं पाठी सरकायचं आहे. इथे उपस्थित असलेले आपले युवा सैनिक यांना विनंती आहे की प्रेक्षकांना थोडं पाठी घ्या, जेणेकरून कुठचाही अपघात होणार नाही. प्रेक्षकांना विनंती आहे कृपया त्यांना जागा करून द्या. आणि इथे उपस्थित असणाऱ्या सर्व युवा सैनिकांना विनंती आहे सर्वांना थोडं पाठी घ्यायचं. जय 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 जय
गोविंदा उभा करणार आहे. नाशिक निकलेगा तो तालुक्याचा राजा हे नाव सार्थ ठरवलेलं आहे शिवगणेश मित्र मंडळाने आणि अतिशय शिस्तबद्धरित्या सात तरांची कडक सलामी दिलेली आहे. सन्माननीय अध्यक्ष सचिन गावकर व दीपक नारकर यांनी व्यासपीठाकडे संपर्क साधला आहे. दीपक नारकर व सचिन गावकर कृपया आपण व्यासपीठाकडे यायचे. जय साई. सो गाइस फाइनली व्लॉग को यहीं एंड करते हैं बिकॉज ये बहुत बड़ा व्लॉग बन गया है तो ज़्यादा काट कूट के डिलीट विलीट कर करके मेरे को करना पड़ा. तो ये व्लॉग को यहीं एंड करते हैं. अगर आपको पसंद आ रहेगा तो लाइक करना, शेयर करना, कमेंट कर देना, सब्सक्राइब कर देना. मिलते हैं एक इंटरेस्टिंग व्लॉग के साथ कल. तब तक के लिए टेक केयर, पीस आउट, बाय बाय.